महाभारताचा जर आपण विचार केला तर या महाभारतामध्ये अर्जुनाने कर्णाचं काहीही नुकसान केलं नव्हतं, तरी सुद्धा कर्ण अर्जुनाचा शत्रू बनला. तसंच दैनंदिन जीवन जगत असताना तुमच्या प्रतिभेमुळे, तुमच्या प्रतिष्ठेमुळे लोक काहीही न करता तुमचा शत्रू बनतील. पण अशा शत्रूंचा कधी विचार करू नका. तुम्ही तुमची कार्य या ठिकाणी करत राहा आणि हे कार्य ज्यावेळेस तुमचं सर्वोत्तम होईल तेव्हा तीच शत्रू झालेली लोक तुमच्या चरणाशी नतमस्तक होतील. निंदकाचे घर असावे शेजारी आणि निंदकाचे घर